समन्यायी पाणी वाटप कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून खोरेनिहाय पाणी वाटप ऐवजी धरणनिहाय पाणी वाटपासाठी आपण आग्रह धरला असल्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी म्हटलंय. सोमवारी नेवासा फाटा येथे पत्रकार परिषदेत आमदार मुरकुटे बोलत होते. यावेळी मुरकुटे म्हणाले की समन्यायी पाणी वाटपाची अंमलबजावणी 2013 पासून सुरू झाली आहे. या समितीतील अधिकारी श्री सोडल यांच्याकडनं नगर आणि नाशिकवर अन्याय झालाय. ते सस्पेंडही झालेत. मात्र या कायद्यामुळे नगर जिल्ह्यावर अन्याय झालाय. त्यामुळे या कायद्यावर अभिप्राय मागवले असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. मुळा आणि जायकवाडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन नेवासा शेवगावला झालं. त्यांना धरणाच्या पाण्याचा फायदा दिला पाहिजे, त्यांचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी या विधेयकामध्ये सुधारणेचा मुद्दा मांडलाय. बॅकवॉटर केटीवेअर करता पाण्यासाठी विधेयकामध्ये दुरुस्तीचा मुद्दा मांडण्यात आलाय. लाख कॅनलसाठी 5 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मंत्र्यांकडे असून त्यासाठी आर्थिक तरतूद होणार असल्याचं आमदार मुरकुटे यांनी सांगितलंय. काल विधानसभेच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने पावसाळी अधिवेशनामध्ये विशेष करून आपण नगर जिल्ह्यावरती, नाशिक जिल्ह्यावरती अन्याय समन्याय पाणी वाटप च्या बाबत सुधारणा विधेयक जे शासनाने मांडलं त्याच्यामध्ये आपण अभिप्राय दिला आणि त्याच्यामध्ये आपलं हक्काचं पाणी, त्यामध्ये पुनर्वसंत गावांना, बॅकवॉटरच्या गावांना हक्काचं पाणी, किटीवेअर वर्षातून 2 वेळा भरणे, त्यानंतर मुळा धरणाच्या कार्यक्षेत्रातील आणि भंडारदऱ्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळणं, पाण्याचं ऑडिट होणं आणि त्यामध्ये मुळा आणि म्हणजे हे जे समन्यायी पाणी वाटप जो कायदा आहे तो धरणनी आहे व्हावा, तो या निमित्ताने खोरेनी आहे नको आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी आणि नंतर उद्योगासाठी असा पाण्याचा प्राधान्यक्रम आहे. पिण्याकरता पाण्याला विरोध नाही, तर उद्योगाला पाणी देताना शेतीचे नियोजन झाल्यानंतर दिले पाहिजे. पाणी कमी असेल तर काही दिवस उद्योग बंद राहिले तरी चालतील असे मतही विधिमंडळात अनेक सदस्यांनी मांडल्याचे आमदार मुरकुटे यांनी सांगितले. विकास कामांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहेत. काल विधानसभेच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने पावसाळी अधिवेशनामध्ये विशेष करून आपण नगर जिल्ह्यावरती, नाशिक जिल्ह्यावरती अन्याय समन्याय पाणी वाटपच्या बाबत सुधारणा विधेयक जे शासनाने मांडलं त्याच्यामध्ये आपण अभिप्राय दिला आणि त्याच्यामध्ये आपलं हक्काचं पाणी, त्यामध्ये पुनर्वसंत गावांना, बॅकवॉटरच्या गावांना हक्काचं पाणी, किटीवेअर वर्षातून 2 वेळा भरणे, त्यानंतर मुळा धरणाच्या कार्यक्षेत्रातील आणि भंडारदऱ्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळणं, पाण्याचं ऑडिट होणं आणि त्यामध्ये मुळा आणि म्हणजे हे जे समन्यायी पाणी वाटप जो कायदा आहे तो धरणनी आहे व्हावा, तो या निमित्ताने खोरेनी आहे नको आहे. याच्या व्यतिरिक्त आपण तीर्थक्षेत्रा, त्यानंतर नगरपंचायतच्या माध्यमातून जे काही काम केलं आहे, तर नगरपंचायतला 5 कोटी हा नगरविकास निधी वैशिष्ट्यपूर्ण निधीतनं आपण जो निधीची आवश्यकता आहे या वर्षभरामध्ये आपण सर्वात जास्त निधी नगर जिल्ह्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री प्राध्यापक जलसंधारण कॅबिनेट मंत्री राम शिंदे साहेब यांच्या मदतीनं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मदतीनं आणि ग्रामविकास मंत्री पंकजताई यांच्याही मदतीनं, त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्रामध्ये जे काही आज काम चालू आहे त्यामध्ये अर्थमंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांच्या मदतीनं आपण ते निधी आणू शकलो. या निमित्ताने आपण या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि आज विशेष करून तीर्थक्षेत्रामधनं जे काही काम चालू आहे त्याच्यामधल्या ज्या उणीव आहेत तर त्या सर्व विभागाला, तहसीलदार, बांधकाम विभाग, MGP पाणी विभाग, MSEB यांना सर्वांना एकत्र बसून तो जो आता सध्या आराखड्याच्या नियमाप्रमाणे काम चालू आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून बैठक लावून त्या निमित्ताने ते काम कसं दर्जेदार आणि नेवाशाच्या वैभवामध्ये कशी भविष्य काळामध्ये भर पडेल या अनुषंगाने केलं जाईल. पत्रकार परिषदेस भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, पंचगंगा सीडचे प्रभाकर ससे आदी उपस्थित होते. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.